राज्य सरकारने लाडकी बहीण योजना जी काढलेली आहे त्या अनुषंगाने आता नागपुरातील महानगरपालिका येथे नागरिकांची जी आहे गर्दी पाहायला आपल्याला मिळत आहे. ज्या पद्धतीने हे नागरिक सकाळपासून इथे आलेले आहेत आणि या योजनेकरता जे काही डॉक्युमेंट जे कागदपत्र लागत असतात ते कागदपत्र ची जुळवाजुळव करण्याकरिता हे सगळे नागरिक महानगरपालिकेच्या इथे आलेले आहेत आणि खूप वेळ होऊनसुद्धा ही कागदपत्र खिडकीच्या आतमध्ये अधिकाऱ्यांना दिल्यावरही अजूनपर्यंत त्यांची कागदपत्र जी आहे ते परत आलेले नाही आहे. त्याकरिता जे आहे इथे गदारोळ होताना पाहायला मिळाला होता आणि आता जे आहे त्यांचे कागदपत्रे थोड्या थोड्या वेळाने देण्यात येत आहे आणि त्याकरिता जे आहे आता इथलं वातावरण थोडंसं शांतमय पाहायला मिळत आहे आणि या अनुषंगाने जे आहे ही या योजनेचा जो लाभ आहे तो घेण्याकरिता जे नागरिक आहेत ते इथे आलेले आहेत आणि सकाळी 8 वाजेपासून जे नागरिकांची जी कतार आपण बघितली होती त्या कतारीत जे आहे नागरिक उभे होते आणि ही योजना लवकरात लवकर आपल्याला मिळावी या अनुषंगाने हे कागदपत्रांची जुळवाजुळव नागरिकांमार्फत करण्यात येत आहे. मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.